नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये। पाहूयात मान्सूनविषयीचे आत्ताचे महत्त्वाचे अपडेट्स। भारतीय हवामान विभागाकडून सध्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी येत आहे। महाराष्ट्रातील शेतकरी ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत तो मान्सून पुढच्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायू चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात मान्सूनच्या आगमनाला उशीर होत होता, पण आता मान्सून येणार असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। सध्या मान्सून कर्नाटकात असून 18 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल आणि त्यानंतर पुढच्या 2 दिवसात तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल। मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर 5 ते 7 दिवस सलग कोसळणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचनाही हवामान विभागाने दिल्या आहेत। तर ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र सावळे यांच्या अंदाजानुसार 17 जूनला महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होतील। उत्तरेकडे 1002 हेक्टापास्कल तर दक्षिणेकडे 1004 हेक्टापास्कल इतका हवेचा दाब कमी राहील। यामुळे मान्सून वेगाने पुढे सरकेल असा हवामानाचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे। हवामान खात्याच्या अंदाजावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न तुमचा आहे, पण हवामान खात्याकडून अधिकृतपणे येणारी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे एवढाच आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो। आशा करतो की ही माहिती तुम्हाला आवडली असेल। आवडल्यास लाईक करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनही टच करा। परत भेटूत अशाच एका नवीन अपडेटसोबत। धन्यवाद।